सभागृहात वारंवार परंपरेचा विषय तुमच्याकडून काय घडते सभागृहात? असं आहे की मी आणि माझ्यासारखे असे काही सदस्य आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या उच्च परंपरा ज्या आहेत त्या अनुभवलेल्या आहेत. उच्च परंपरा राखण्याकरता म्हणून विधिमंडळामध्ये कशा पद्धतीनं पीठासीन अधिकारी वागतात, अध्यक्ष वागतात, प्रसंगी किती कठोर होतात, असे अनेक अनुभव मी बघितलेले आहेत. याचं कारण असं आहे की शेवटी महाराष्ट्राची विधिमंडळ, महाराष्ट्राचं विधिमंडळ, विधानसभा ह्या देशातल्या वेगवेगळ्या विधानसभेपेक्षा या विधानसभेकडं खूप आदरानं पाहिलं जातं. महाराष्ट्र हे नियमानं, कायद्यानं, प्रथेनं, परंपरेनं चालणारं राज्य आहे म्हणून याचा सगळेच मान सन्मान राखतात. परंतु विधानसभेच्या कामकाजाबद्दल मी आणि माझ्यासारखे काही जे जुने जाणते लोक आहेत ते अत्यंत दुःखी आहेत, नाराज आहेत. दिवसागणिक विधानसभेच्या कामकाजाची पातळी ही खालावत चाललेली आहे. महत्त्वाचं कामकाज बाजूला सारून अन्य कामकाजाला खूप मोठं महत्त्व दिलं जातं आणि ते देत असताना या सभागृहामध्ये कुठल्याही प्रकारे अकॅडमिक डिस्कशन होत नाही. इथं नियमांचा कीस पाळला जात नाही. इथे एकमेकाला शेवटी कायद्यानं अडवण्याचं काम जे व्हायला पाहिजे ते होत नाही. किंबहुना जर अशा पद्धतीची एखादी चर्चा एखाद्या सदस्यानं उपस्थित केली तर त्याला फार महत्त्व दिलं जात नाही. आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या अनुभवाप्रमाणे आणि माझं जे काही थोडंफार वाचन आहे, अभ्यास आहे, त्या अभ्यासाप्रमाणे आणि त्याचबरोबर काही जुने दाखले हे माझ्यासमोर आहेत, त्या अनुषंगानं सभागृहातलं कामकाज हे नियमानं चालावं, प्रथेनं चालावं, परंपरेनं चालावं आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखली जावी याकरता मी सातत्यानं हे मुद्दे मांडत असतो. आणि त्यातलाच भाग आज सभागृहामध्ये दोन मुद्दे मी उपस्थित केले. या महाराष्ट्रातलं गृह खात्याचा कारभार हा पूर्णपणे निराशाजनक आहे. गृह खातं हे राम भरोसे चाललेलं आहे. या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक हा कोणालाही राहिलेला नाही. किंबहुना दोन नंबरच्या धंद्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ऊत आलेला आहे. आपण बघितलं असाल की ड्रग्ससारखी प्रकरणं, ड्रग निर्मितीसारखे कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्येच घडत आहेत. हिट अँड रनचे प्रकार सातत्यानं आपल्या महाराष्ट्रामध्येच घडत आहेत. दोन नंबरचे धंदे हे मोठ्या प्रमाणामध्ये कोणाच्या तरी राजाश्रयामुळं धूमधडाक्यामध्ये सुरू आहेत. आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक आज खुलेआमपणे सांगत आहेत की तुम्ही काहीही करा, आपला बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला आहे, तुम्ही नुसता फोन करा, आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत, पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत, आम्ही जे बोलतो आहे त्याचं पोलिसांनी रेकॉर्डिंग जर केलं तर ते रेकॉर्ड स्वतःच्या घरी आपल्या पत्नीला दाखवतील, अशा पद्धतीची भाषा वापरण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आळा घातला जात नाही. ये हिट अँड रन ये मामला नाही आहे, ये तो सीधा सीधा मर्डर का मामला आहे. क्योंकि और अगर आज आपने पढ़ा होगा और सीसीटीवी फुटेज आपने देखे होंगे तो 1.5 किलोमीटर वो नाखवा लेडी को, जो कावेरी नाखवा करके लेडी है, उसको वो गाड़ी से घसीटता हुआ लेके गया और उसके बाद में उसको उन्होंने निकाला और निकालने के बाद में उसके ऊपर फिर से उन्होंने गाड़ी चढ़ाई. ये और अगर सच है तो ये एक्सीडेंट का मामला नहीं है, ये मर्डर का मामला है. और इतना बड़ा मर्डर का मामला होने के बाद में कम से कम 60 घंटे निकल चुके होते हैं और फिर भी
वो आरोपी पकड़ा नहीं जाता, इसका मतलब एक डाउट आने की जगह है कि इसको कहीं ना कहीं सत्ताधारी पार्टी के किसी ना किसी वरिष्ठ नेता का इसके पीछे हाथ है, ये डाउट पक्का है। सर अभी ये जानकारी आ रही है कि उस आरोपी को शाहपुर से गिरफ्तार कर लिया गया है, लेकिन इतने घंटे के बीच जो समय निकला है, तो क्या उसमें इंटेंशन ये था कि ब्लड सैंपल में कई चीजें, शायद आपको याद होगा कि पुणे में अग्रवाल का जब हिट एंड रन मामला हो गया तो उसके ड्राइवर को पकड़ के वो ड्राइवर उसको ड्राइविंग कर रहे थे करके उसको किया गया, उसका ब्लड सैंपल उन्होंने उसको पकड़ने के बाद में 6-7 घंटे के बाद में लिया गया, वो ब्लड सैंपल छिपाया गया और उसके मदर का ब्लड सैंपल वहाँ बताया गया। ये सब साजिश जो है ये कहीं ना कहीं गवर्नमेंट में ऊंचे स्तर पे काम करने वाले कोई ना कोई या खास करके ये जो रूलिंग पार्टी के नेताओं का आशीर्वाद से ये होता है। मुझे ऐसा लगता है कि एक अग्रवाल का जो ये हो गया है, जो प्रकरण हो गया है, उसी तरह यहाँ भी ब्लड सैंपल वगैरह 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 छिपाने के लिए बहुत टाइम जाए, इसीलिए उसको छिपाया गया होगा ऐसा लगता है। असं आहे की पुण्यामध्ये अग्रवाल प्रकरण जे झालं हिट अँड रनमध्ये, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या। शेवटी ॲक्सिडेंट करणारा वेगळा होता, परंतु ड्रायव्हरच्या नावावर ते प्रकरण घालण्याचा प्रयत्न केला म्हणून ड्रायव्हरला किडनॅप केलं गेलं। त्याच्यानंतर ज्यानं ॲक्सिडेंट अग्रवाल त्या मुलानं केला, त्याचं ब्लड सॅम्पल 5-7 तासानंतर घेतलं गेलं। त्याच्यानंतर ते त्याचं ब्लड सॅम्पल नव्हतं तर त्याच्या आईचं होतं, म्हणून ते आईचं ब्लड होतं आणि तशा पद्धतीचा रिपोर्ट बनवण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्यामध्ये कुठे ना कुठेतरी पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, परंतु नंतर सरकारच्या वतीनं जे उदाहरण उत्तर दिलं जातं आहे, खास करून गृहमंत्र्याच्या बाजूनं, की पोलिसांनी खूप अशा पद्धतीनं इफिशियंट अशी कारवाई केली, खूप काळजीपूर्वक केली, वस्तुस्थिती तशी नाही आहे। एक नवीन या अग्रवाल प्रकरणामुळं चोरांना, ॲक्सिडेंट करणाऱ्यांना एक नवीन पळवाट काढण्याचा मार्ग मिळाला आहे। ॲक्सिडेंट केल्यानंतर गायब व्हा, तुमचं ब्लड सॅम्पल दुसऱ्याचं हजर करा, ड्रायव्हर तिसरा हजर करा, 60 तास होऊन गेले, 60 तास हा शहा गायब होता कुठे, तो पकडला गेला कसा नाही, आणि म्हणून याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाचा हात असावा अशी शंका आहे। सरकारनं घरगुती गॅसच्या दरामध्ये वाढ केली, सरकारनं CNG गॅसच्या दरामध्ये वाढ केली, आता वीज दरामध्ये सुद्धा वाढ केलेली आहे। त्यामुळं आम्ही जे सभागृहात सांगत होतो की या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडा घरचं अवतान आहे, ते जेवल्याशिवाय ते खरं निमंत्रण नसतं। त्यामुळं या सरकारने केवळ पोकळ घोषणा जाहीर करून तिथं लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांचे खरे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, आणि खायचे दात हेच आहेत की आता आपण म्हणतात त्या पद्धतीने वीज बिल वाढवलेलं आहे। मराठा आणि मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होती, काय वाटतं अंतिम तोडगा निघेल का सर्वपक्षीय बैठकीनंतर? असं आहे, मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा अंतिम तोडगा निघावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे, परंतु थोडंसं आपण मागे जाऊन बघितलं पाहिजे। मराठा समाजाच्या बाजूनं एकनाथराव शिंदेना उभं केलं गेलं आणि ओबीसीच्या बाजूनं त्याच मंत्रिमंडळातल्या एका वजनदार नेत्यानं भुजबळांना पुढं केलं आणि भुजबळांना करून ओबीसींना पुढं करण्याचा प्रयत्न केला। या सरकारचा डाव असा होता की मराठा आणि ओबीसी यांचा वाद लावायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची, परंतु मला धन्यवाद दिले पाहिजेत मराठा समाजाला आणि मला धन्यवाद दिले पाहिजेत ओबीसी समाजाला, त्यांनी या सरकारचा दुष्ट हेतू ओळखला, दोघांनीही आपापल्या जागी शांत राहण्याचा निर्णय घेतला, आपापल्या मागण्या मागण्याचा आणि त्या रेटायचा प्रयत्न त्यांनी जरूर केला की तो त्यांचा हक्क आहे, परंतु आपसामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी जो लढा लावण्याचा प्रयत्न होता राज्यकर्त्यांचा, तो मात्र यशस्वी झाला नाही आणि म्हणून सरकारला आता कळून चुकलं आहे की आपण एकानं मराठ्यांची बाजू घ्यायची आणि एकानं ओबीसीची बाजू घ्यायची
आणि दोन्ही आपल्या पदरात पडतील असं जे त्यांचं त्या ठिकाणी डाव होता तो आता डाव पूर्ण फसलाय. आता दोन्ही समाज सरकारच्या विरोधात गेलेले आहेत. मराठा समाज पण सरकारच्या विरोधात गेलेला आहे आणि ओबीसी समाज पण विरोधात गेलेला आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवायचं आणि केवळ आम्ही दोषी नाही तर सगळे पक्ष त्याच्यामध्ये सहभागी होते असा हा दाखवण्याचा अत्यंत लबाडांचा लबाड डाव हा राज्यकर्त्यांचा आहे. परंतु आता महाराष्ट्र या लबाड राज्यकर्त्यांची लबाडी ओळखून चुकला आहे. राज्यपालांची भेट घेतली असं आहे की विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिला जात नाही, निधीसुद्धा दिला जात नाही. आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या लोकांचा सभागृहामध्ये बोलण्याचा विषय मांडण्याचा त्याचबरोबर सरकारला जाब विचारण्याचा सरकारवर प्रसंगी आरोप करण्याचा सरकारवर आसूड ओढण्याचा हा विरोधी पक्ष म्हणून आमचा हक्क आहे. पण हे सरकार मुर्दाड आहे, हे सरकार या सगळ्या विषयापासून पळ काढतंय आणि म्हणून ते जाणीवपूर्वक माझ्यासारख्या सदस्याला बोलू देत नाहीत. माझ्या ही गोष्ट लक्षात आली आहे. परंतु यानं काही कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं थांबणार नाही. त्यामुळं आपण म्हणता तसं मला बोलू देवो वगैरे न देवो महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे, जाणकार आहे. ते सगळं ह्या सरकारचं ढोंग ओळखून आहे आणि म्हणून हे सरकार बुजदिल आहे, भित्र आहे. त्यांना आमच्या प्रश्नाचा सामना करण्याची त्यांची हिंमत नाही म्हणून ते असं वागतात. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.